खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। कोटखिंडी फाटा येथे मोटरसायकलला इनोव्हाची पाठी मागून धडक, एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी। इस्लामपूर सांगली रोडवर गोटखिंडी फाटा येथे गुरुवार दिनांक 23 रोजी मोटरसायकलला इनोव्हाने पाठीमागून धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी झाले। याबाबत अधिक माहिती अशी, दीनदयाळ सुतगिरणी इस्लामपूर येथील कामगार पत्नी आणि मुलगीसह महेशाळे आपल्या गावी होंडा शाईन MH 10 DU 2602 या मोटरसायकलवरून जात होता। यावेळी पाठीमागून इनोव्हा MH 43 AR 45 68 या चारचाकी गाडीने धडक दिल्याने मोटरसायकल उजव्या बाजूला कलंडली व मोटरसायकलवरील सूर्यकांत दिलीप कांबळे वय 31, त्यांची पत्नी समीक्षा सूर्यकांत कांबळे वय 23 व मुलगी श्रीषा सूर्यकांत कांबळे वय 3 हे तिघे गंभीर जखमी झाले। जखमींना प्रकाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। श्रीषा हिला डोक्याला 7 टक्के पडले असून सूर्यकांत व समीक्षा या पती पत्नीचे उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे। इनोव्हा चालकाने मात्र इनोव्हाची धडक बसली नसून मोटरसायकल स्लिप होऊन तिघे पडले असून आम्ही जखमींना इनोव्हातून हॉस्पिटलमध्ये नेले असे सांगितले। अपघात झाल्यानंतर अॅम्ब्युलन्सला फोन करूनही सुमारे अर्धा तास झाल्यानंतर सुद्धा अॅम्ब्युलन्स आली नाही। गोटखिंडी फाटा येथे पाईप फॅक्टरी जवळील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पूर्वेस धोकादायक वळण आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी खडीचा चुरा पडलेला असून त्यावरून गाड्या स्लिप होतात तर साईड पट्ट्या अनेक ठिकाणी खचलेल्या आहेत। रस्त्याच्या बाजूची झुडपे वाढली असून वळणांवर समोरून येणारे वाहन दिसत नाही। रस्त्यावर मार्गदर्शक फलक नाहीत। वाहन चालक धोकादायक वळण असताना ओव्हरटेक करताना दिसतात। यापूर्वी गोटखिंडी फाटा येथे पूर्वेस वळणावर एकावेळी आई, वडील व मुलगा असे मोटरसायकलवरील तिघे ओव्हरटेक करणाऱ्या डंपरखाली सापडून ठार झाले होते तर याच ठिकाणी ओव्हरटेक करताना पिकअप गाडीने मोटरसायकलवरील तरुणास उडवल्याने तरुण ठार झाला होता। पाईप फॅक्टरी समोर कारला धडकून तरुण ठार झाला होता। अद्याप प्रशासनाला जाग आली नसून अजून किती बळी जाणार असे नागरिक व वाहनधारक विचारत आहेत। या घटनेचा अष्टा पोलीस अधिक तपास करीत आहेत।